नमस्कार महां एम टी व्हीमध्ये मी चंद्रशेखर नेने आपलं स्वागत करतो मी अभ्यासाचा विषय म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विषय असतात आणि माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर योगेश कुंभार आहे आज एक आंतरराष्ट्रीय संकट जे ये येऊ घातलं आहे त्याच्यासंबंधी आपल्याशी बोलायचं आहे आणि ते संकट केवळ आंतरराष्ट्रीयच आहे असं नाही त्याचं भारतालासुद्धा स्पर्श करण्याची शक्यता आहे हे संकट म्हणजे कोविड नाही कोविड आपल्या सर्वांच्या नशिबानी आता उतारायला लागला आहे असं आत्ता तरी आपल्याला म्हणता येईल म्हणजे याच्या आधी जेवढे कोविडनी त्रास होत होते भारतात तर निश्चितच कोविडचे रोगांची संख्या कमी होते आहे त्यातले मृत्यू कमी होत आहेत मृत्यूचा दर कमी होतो आहे आणि आपण वॅक्सिनेशन पण वाढवतो आहे लसीकरण वाढवल्यामुळे आपल्या आपली परिस्थिती सुधारत चालली आहे पण एक विचित्र योगायोग असा आहे की या कोविडचा संकटाच्या मागे ढकलण्यामुळे हे नवीन संकट उत्पन्न झालं आहे म्हणजे असं झालं की कोविड गेले वर्ष दीड वर्ष आपल्या मागे लागल्यामुळे आपली सगळी औद्योगिक क्षमता कमी झालेली होती आपलं चलनवलन औद्योगिक जगताचं थांबलेलं होतं कमी झालं होतं पण असं सगळं जेव्हा होतं तेव्हा विजेचा उपयोग कमी होतो विजेचा वापर कमी होतो त्यामुळे एकूण आपण जेवढी वीज तयार करतो आणि आपण जेवढी वीज वापरतो त्याच्यामध्ये खूप तफावत नव्हती आणि सगळ्या गोष्टी बऱ्या चालल्या होत्या आपल्यापेक्षा चीनची परिस्थिती आणखीन गंभीर होती कारण चीनमध्ये वीज जरी ज जर, जनरेशनची क्षमता खूप असली तरी त्यांचा वापरही खूप जास्ती असायचा परंतु चीनमध्ये तेच झालं कोविड संकट मागे जायला लागलं तस तसं तसं त्यांच्या एक्सपोर्टच्या ऑर्डरही वाढायला लागल्या एक्सपोर्टच्या ऑर्डरही वाढायला लागल्यामुळे त्यांचा वापर वाढायला लागला आणि आता या वाढत्या वापरामुळे नवीन संकट येऊ घातलं आहे ते म्हणजे विजेच्या टंचाईचं विजेच्या टंचाईचं संकट हे वेगळ्या वेगळ्या कारणाने आलेलं आहे चीनमधले तर बातम्या अशा आहेत की चीनमध्ये अनेक ठिकाणी उत्तर चीन भागामध्ये आणि चीनच्या सीमावर्ती भागामध्ये विजेचं लोडशेडिंग प्रचंड प्रमाणावर सुरू झालेलं आहे आपण काही व्हिडिओ पाहिले असतील की लोक मोबाईलच्या प्रकाशामध्ये जेवण करत आहेत म्हणजे शक्य तितकी कमी वा वीज वापरून जेवण करायचे उत्तर चीनमध्ये जिथे आत्ताच हिवाळा असतो आणि मोठ्या हिवाळ्यात तर खूपच जास्त थंडी असते तिथे सरकारने आदेश काढलेले आहेत की इथे आत्ता तुम्ही गरम पाणी तापवण्याकरता विजेचा वापर करू नका पारंपरिक इंधन लाकूड तोडा वगैरे असं काहीतरी वापरा कारण वीज एवढी देणं शक्य होणार नाही आहे भारतामध्ये सुद्धा दोन दिवसापूर्वी आपले जे ऊर्जामंत्री आहेत आर के सिंग त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत सांगितलं की आपल्या इथे सुद्धा विजेचं संकट येण्याची शक्यता आहे कारण आपल्या इथली मुख्यत्वे वीज चीनमध्ये सुद्धा अर्थात मुख्यत्वे करून वीज ही कोळशा जाळून बनवण्यात येते को वीज बनवण्याकरिता काय असतं वीज ही स्वतः शक्ती आहे त्यामुळे ती बनवण्याकरता दुसरी कुठली तरी शक्ती वापरायला लागते आणि विजेचं जे जनित्र असतं ज्याला आपण टर्बाईन म्हणतो ते फिरवायला लागतं आता ते फिरवण्याचे वेगळे उपाय असतात आपण जसं पाहिलं कोयनानगर धरणामध्ये जर आपण बघितलं तर धरणाचं पाणी खाली धबधब्यातनं सोडल्यानंतर त्या पाण्याच्या गतीचा वापर करून चक्र फिरवतात ते चक्र टर्बाईनला जोडलेलं असतं आणि त्याने वीज निर्माण होते याला ज्याला विद्युत प्रकल्प म्हणतात याच्यात कोळशाची गरज नसते दुसरं नेहमी काय करतात की वाफ तयार करायची आणि त्या वाफेच्या शक्तीने ही जनित्र किंवा टर्बाईन्स फिरवायची आणि वीज उत्पन्न करायची तर त्या वाफ तयार करण्याच्या वेगळ्या वेगळ्या मेथड्स असतात वाफ तयार करण्याकरता तुम्ही नेहमीप्रमाणे काय करता शेगडीवरती तुम्ही पातेलं ठेवलं आणि खाली कोळसा जाळला की वाफ तयारच होते ती वाफ एका नळीत जर आपण नेली आणि त्या फिरत्या चक्राच्या पात्यांवरती सोडली तर ते चक्र फिरेल आणि वीज तयार होईल त्यामुळे कोळशाच्या वा कोळसा जाळून वीज करणं हा एक अगदी सामान्य आणि अतिशय सर्वमान्य असा उपाय आहे आपल्या मुंबईचं जे मुठं टाटाची आपण एक चिमणी बघतो की नाही चेंबूरला खूप उंच आलेली चिमणी त्या चिमणी म्हणजे धुराडं त्या धुराड्याचं ते जे टाटाचं स्टेशन आहे ते सुद्धा कोळसा वापरूनच केलेलं आहे परंतु कोळसा वापरून जेव्हा वीज केली जाते तेव्हा कोळशापासून धूर निर्माण होतो त्या धुरात कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड सल्फर डायऑक्साईड असे प्रदूषणकारी वाय वायू असतात त्यामुळे एकूण जगामध्ये असा आता विचार चाललेला आहे कारण आपण बघतोय की वातावरण पर्यावरण बदलाचे भीषण परिणाम आपल्याला सगळ्यांना आता जाणवत आहेत आणि हे परिणाम कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे जाणवत असल्यामुळे ते उत्सर्जन कमी करावं म्हणजे कोळसा जाळणं कमी करावं असा जगभरचा प्रवाह आहे जर्मनीनी तर सांगितलं होतं की आम्ही कोळसा जाणं कमी करू पण आम्ही आण्विक उ ऊर्जा केंद्रसुद्धा कमी करू आण्विक ऊर्जा म्हणजे काय असते की अणुभट्टी जी उष्णता निर्माण होते त्या उष्णतेवरती पाणी तापवायचं त्या पाण्याची वाफ तयार करायची आणि त्यांनी जनित्र फिरवायचं म्हणजे जनित्र फिरवण्याकरता तुम्ही अणुऊर्जा वापरा कोळसा वापरा म्हणजे कोळसा जाळून वापरा जलविद्युत वापरा वायू वापरा म्हणजे विंडमिल ज्याला म्हणतात पाणच पवनचक्की ती पवनचक्कीसुद्धा तुम्ही वापरू शकता अशा विविध रूपाने तुम्हाला वीज निर्माण करता येऊ शकते सगळ्या जगामध्ये भारतामध्ये सुद्धा जवळजवळ साठ टक्के साठ ते सत्तर टक्के वीज ही कोळसा जाळूनच निर्माण केली जाते कारण कोळसा हा सगळीकडे मिळतो कोळशाच्या खालोखाल गॅस जाळून करतात कारण गॅसनी प्रदूषण कमी होतं पण गॅस हा महाग असतो आता झालं काय की कोविडच्या जेव्हा प्रकोप होता तेव्हा कोळसा आणि गॅस या दोन्हीच्या किमती कमी होत्या कारण वीज तेवढी लागत नव्हती खरेदी कमी झाली की कि किमती किमती कमी होतात साधा डिमांड अँड सप्लायचा जो अर्थशास्त्रातला नियम आहे की पुरवठा आणि मागणीतला जो फरक असतो आता काय झालं आता एकदम मागणी वाढली आहे पण मागणी जशी वाढली तसं प्रोडक्शनही वाढवायला पाहिजे प्रोडक्शन वाढवायला पाहिजे उत्पादन वाढवायला पाहिजे तो उत्पादक देशांच्या लक्षातलं मागणी वाढते तर त्यांनी किमती वाढवायला सुरुवात केली कोळशाबद्दल तुम्हाला सांगतो सगळ्यात चांगला कोळसा म्हणजे ज्या कोळशामध्ये राखेचं प्रमाण कमी आहे भारतातल्या कोळशात राखेचं प्रमाण बरंच जास्त आहे त्यामुळे वीज निर्माण करण्याकरता चांगला कोळसा सगळ्यात चांगला कोळसा ऑस्ट्रेलियामध्ये न्यू कॅसल नावाच्या ज्या खाणी आहेत इंग्लंडमध्ये न्यू कॅसल आहे पण ऑस्ट्रेलिया ही इंग्लंडचीच वसाहत असल्यामुळे त्यांनी पुष्कळशी इंग्लंडची नावं तिकडे नेली त्यामुळे न्यू कॅसल ऑस्ट्रेलियातल्या ज्या खाणी आहेत त्यातला कोळसा सर्वोत्कृष्ट सध्या जगात समजला जातो त्या कोळशाची किंमत एकदम अडीचपट झालेली आहे गेल्या मार्चपासनं आत्ता सप्टेंबरपर्यंत त्या कोळशाची किंमत अडीचपट झालेली आहे त्याच्या खालोखाल कोळसा चांगला इंडोनेशियाचा असतो इंडोनेशियन कोळशाची किंमत तिप्पट झाली आहे साठ डॉलर पर टन मार्चमध्ये त्याची किंमत होती ती आता दोनशे डॉलर तिपटीपेक्षा सुद्धा जास्त एवढी ती किंमत झालेली आहे आता ही जी वीज देणारे जी संयंत्र असतात आपले जे विजेचे स्टेशन असतात ते कोळसा आणि गॅस वापरून करतात मी तुम्हाला सांगितलं साठ ते पासष्ट टक्के आपण कोळसा आणि गॅस वापरूनच करतो तर त्यांना हा किंमत परवडत नाही कारण त्यांना वीज काय भावाने विकायची ह्याच्यावर सरकारचं रिस्ट्रिक्शन असतं कारण फार जास्ती भावाने वीज विकली तर लोकं ती घेणार नाहीत लोकांच्या घरात वीज महाग पडली तर निवडणुकींवर परिणाम होतो म्हणजे लोकांच्या आयुर्मानावरती परिणाम होतो त्याकरता या कंपन्यांनी सांगितलं आम्ही आता गॅस घेत नाही आम्ही प इम्पोर्टेड कोळसा घेत नाही कारण आम्हाला इतकी वीज आत्ता द्यायचीच नाही आहे कारण मगाशी तुम्हाला म्हटलं तसं विजेची मागणी कोविडच्यामुळे कमीच झाली होती आता एकदम मागणी वाढली आहे आणि आता पुरवठा करायला कोळसा नाही आहे चीनमध्ये तर आणखीनच गोंधळ झाला चीनचं ऑस्ट्रेलियाशी भांडण झालेलं आहे ऑस्ट्रेलिया आणि चीनमधनं वुहॅन व्हायरस आला म्हटल्यानंतर ऑस्ट्रेलियाशी चीनने भांडण काढलं ऑस्ट्रेलिया ऑगस्टमध्ये सामील झाला त्यामुळे चीन आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध अतिशय ताणलेले आहेत तेव्हा ऑस्ट्रेलियातला कोळसा आम्ही घेणार नाही असं चीनने सांगितलं शी जिनपिंग ने अनेक घोषणा करून ठेवली होती की आम्ही कोळसाचा वापर आता कमी करणार आहोत कारण पर्यावरण सुधारण्याकरता चीनचा हा त्याला म्हणतात चीनचं हे योगदान असेल या दोन्ही कारणामुळे चीनमध्ये कोळशाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झालेली आहे गंमत अशी झाली की चीनच्या बंदरामध्ये पडून असलेला कोळसा जो चीनी सरकारने घ्यायचं नाकारलं तो कोळसा आपल्या व्यापाऱ्यांनी अतिशय चतुर व्यापारी वीस टक्के डिस्काउंटनी तो कोळसा आपण उचलला आणि चीन बंदरामधनं तो आता भारतात येत चालला आहे जवळजवळ वीस लाख टन कोळसा असा आपल्याला मिळालेला आहे त्याशिवायसुद्धा आपण इंडोनेशियाशी करार करतो आहे आपण ऑस्ट्रेलियाशी करार करतो आहे की कोळसा यायला जास्ती कोळसा घेण्याकरता पण जास्त भावाने तो द्यायला लागणार आहे पण लक्षात ठेवा कोळशाकरता करार केला लगेच कोळसा आला असं होत नाही तुम्ही म्हणाल भारतातसुद्धा तर कोळशाच्या खाणी आहेत अर्थातच आहेत भारतातल्या कोळशाच्या खाणींचा प्रॉब्लेम असा झाला की आपल्या इथे यावेळेला जो हवाळे पावसाळ्याचा सीझन आहे तो लांबत चालला सप्टेंबरमध्ये सहसा पावसाचा सीझन थांबतो आणि खाणीतनं प्रोडक्शन जोराने सुरू होतं सगळा सप्टेंबर महिना तुम्ही पाहिला असेल तर पूर्व भागात भारताच्या पूर्व भागात झारखंड वगैरे भागात ज्या खाणी आहेत तिथे प्रचंड पाऊस झाला त्यामुळे खाणीतनं कोळसा काढायला अडचण आली तसाच तो कोळसा आगघाड्यातनं न्यायलासुद्धा अडचण आली कोळसा हा मा मालवाहू वाघिणीतनं येतो त्यामुळे कोळशाचं प्रमाण हे जे आपले जनरेटिंग स्टेशन आहेत विद्युत निर्माण क्षेत्र आहेत तिथे कोळसा कमी आहे काही ठिकाणी तर सांगितलं आहे की काही विद्युत निर्माण क्षेत्रामध्ये कोळसा आता फक्त पाच दिवसाचाच चार दिवसाचाच कोळसा उरलेला आहे जेव्हा की सरकारी नियम सांगतात की कोळसाची नेहमी उपलब्धता चौदा दिवस पुरेल एवढी असली पाहिजे आता तुम्ही बघा काही ठिकाणी चार दिवस आहे काही ठिकाणी तर फक्त दोनच दिवसाचा कोळसा आहे कोळसा आहे आणि पंधरा तर थर्मल प्लांट असेल की जिथे शून्य दिवसाचा कोळसा आता आहे म्हणजे ते कधीही बंद पडतील पर अशी परिस्थिती आहे बरं कोळशावर चालणारे प्लांट बंद पडले की ते सुरू करण्यामध्ये जरा जास्त वेळ जातो कारण ते गार झालेले प्लांट पुन्हाच गरम करून सुरू करायला लागतात त्यामुळे कोणालाच ते प्लांट बंद पडणं ना परवडणारं नसतं तर आपल्याला आता लक्ष दिलं पाहिजे की या सगळ्यातनं आपलं वीज सप्लाय जाणार नाही त्याच्याकरता काय करायला लागेल सरकारने ऑलरेडी कामं सुरू केलेली आहेत कोळसा मंत्रालय वीज मंत्रालय रेल्वे मंत्रालय या सगळ्यांच्या बैठका घेऊन ताबडतोब याचे रेल्वेचे रेक्स जास्ती उपलब्ध करून दिलेत लवकरात लवकर कोळसा जास्ती काढायचा आहे तो भरून पोचवायचा आहे याला थोडा वेळ लागेल त्याचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इम्पोर्ट करणाऱ्यांना सुद्धा सांगितलं आहे की तुमचा कोर्स इम्पोर्ट महागात असेल तरी तुम्ही इम्पोर्ट करा तुम्ही काय भावाने विकायचं त्याबद्दल तुम्हाला काय सबसिडी द्यायची त्याबद्दल चर्चा सुरू झालेल्या आहेत बंद पडलेले जे प्लांट आहेत जे गॅस प्लांट ते चालवतच नाहीत कारण गॅस खूप महाग आहे ते प्लांटसुद्धा सुरू करण्याबद्दल सरकारचे बोलणी त्यांच्याशी सुरू आहेत कारण गॅस प्लांट प्लांटा तुलनेने लवकर सुरू करता येतो माघात का होईना गॅस इम्पोर्ट करा आणि प्लांट सुरू करा पण देशाच्या प्रगतीला वीज मिळत नाही हे होऊ देऊ नका कारण आपली अर्थव्यवस्था आता जोमाने उभारी घेते आहे पोस्ट कोविड त्या अर्थव्यवस्थेला खेळ प्रता कामा नये त्यामुळे सरकार याच्यात पूर्णपणे लक्ष ठेवू नये आणि काम सुरूच झालेलं आहे आपल्याला त्याबद्दल थोडीशी वॉर्निंग द्यावी ऑस्ट्रेलिया जर्मनी ऑस्ट्रेलिया नाही जर्मनीमध्ये सुद्धा सध्या त्यांनी न्यूक्लिअर प्लांट बंद आहेत आणि आता कोळसा इम्पोर्ट करण्याची तयारी ते केली आहे कारण त्यांचा जो गॅस येतो तो रशियातनं गॅस येतो रशियाने गॅसचं प्रोडक्शन कमी केलं आहे ते म्हणजे आमच्याकडेच गॅस नाही आणि लक्षात ठेवा आता थंडी यायला लागली आहे युरोपीय देशांमध्ये थंडी तर थंडीमध्ये प्रचंड प्रमाणावर वीज लागते कारण गारठून मरून जातील नाही तर लोकं त्यामुळे सगळ्या देश जगभर आता विजेची टंचाई हे एक संकट घोंगावत आहे त्याच्याशी कसा मुकाबला करतायत त्याबद्दल वेळोवेळी मी व्हिडिओ करतच राहणार आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला लाईक्स द्या आणि हा व्हिडिओ इतर मित्रांशी शेअर करा व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद